अरे दाम्या काही लेखा बो झाला बा तू तो नाराज झाला बा दाढी माडी वागोली बापा गावातल्या लोकांच्या भविष्य सांगून राहिला गडा काही पोचणार तू तर भविष्य सांग ना बाबा मा भविष्य सांग रे गड्या दाम्या सांग ना माया पचका करून राहिला गडा मामा तू खाऊन पचका करून राहिला पोटानं पोट वर खाऊन राहिला तर खाऊ दे ना बाबा ते भविष्य सांगेल मी काय एवढा मोठा नाही झालो काही तू लेखा सारा गा तर भविष्य सांगतो आता कसं मला दोन चार पाच सांगू दे बाबा मी पचका करून आलो का पचका तर तू गेला लेखा का सांगतलं नाही काही नाही मी या गात चाललो की काही की काही मला वाटलं बापा कोणताच महाराज आला त्याला म्हटलं बा आपले भलवीन पाहू भविष्य हा पाहिला बापा हा दाम आहे आता माहित तुले काय नाही आता तो नको रे तुले एकटा खात खाली का मग आता हिसापोळी नसते ज्या नाही तर मग तुझ्या गाठ सर गा। माजून मलेत लय हाच इंद्राला गळ्या दाम्या मी मोठा हौशीना ना तो गळ्या म्हटल बाबा या गावात कोणताच माराज अवतरला बा आणि हा पाहिला तो दाम्या हा आहे बा तु न कधी कधीपासून हा धंदा सुरू केला गळ्या कधी घुसला तू या लाईन मध्ये सगळ्या सारेच काम करून मी थकलो वा कशी कमाई काही होय ना चाले म्हटलं बा आता काहीतरी असंच केल्याशिवाय काही मिळणार नाही आपला म्हणून बा या महाराज लाईन मध्ये घुसल बा कसं पैसा रगोळ आहे लोक काही लागतात खाय प्यायला देतात तर दुपारी दे धार असते मस्त खाण पिऊन व्हायच चालू आहे म्हणून आलो गडा दाम्या तू कसा काय सुधारला म्हणून किळ मिळी तो होता का फूक मारली तो उडून जास हा आता चांगला मास आला रे गोल गोल ते अंगा तू पाहिजे धारच आहे ना भाऊ तुला का पैसे खर्च करायला लागतात बाबा हलक निरंजन केलं की झालं कोणी ताट आणून देते ते बी तर तुपाचं मस्त चालू आहे तुझ मस्त मोजा मारून मजा मारून आला लागला काय करतो बाबा माश्या भाकरी ना हो बाबा दो ते दोन रुपये किलोचे कंट्रोलचे कंटोळ खाऊ खाऊ तोंडाची चव बदलली होती रे भाऊ काय सांगू तुला हा बरा धंदा भेटला आता आता कसं बा मी पुढे जातो बाबा हे भविष्य मग सांगतो कसं काय सांगतो कसं काय हे लोकांच बरोबर तू मागचं पुढचं ते नको विचारू तू कसं भविष्य सांगतो काय सांगतो हा मला सिद्धी सिद्धी प्राप्त व्हायला मी कसं मा डोक्यानं बरोबर करतो

अरे मी काल पाडू द्या धंदा बन हा खरं जे काय ती म्हणून सांग कसं काय सांगतो बा भविष्य काय काय म्हणजे काय स्किल काय आहे त्याचं भविष्य सांगायचं काय वेळा बाय भक्त गण असे आजूबाजूला उभी असतात गळ्या त्याने जर ऐकलं ना तर अजून घर होईल ना तर कसं मा भांड फुटीन बा कसं मार खायला लावशील तोडसा घेन मामा आले का तू कसं हा तू असं ऐक ना बाबा लय लागतोय भक्तगण उभे बाजूला आजूबाजूला थैले कुठे ऐकू जाते अटी बोलून राहिलो ना आपण हाल बरं अंदर चाल बर तो ते बोल नको वाट बडबड करू नको कोण ऐकलं कधी तर माव कसा पचका होऊन नाही हाल तो कसा गावात कसं छट्टान मार दिन मले चल बा अंदर बाहेर काय करून आला चाल बाबा कुकडे नेत चाल। चाल, चाल चाल सांगितलं तुमचं मागचं पुढचं भविष्य बाबा ना तुम्ही तर म्हणा खोटा आहे बाबा आणि लुच्ची आहे तो काही कामाचा नाही आणि तो काही सांगणार नाही हा सांगितलं तुमच्या तोंडावर अरे नामदेव तुला सांगितलं त्या बायकोच्या पुढे ते काही चालत नाही म्हणून हा धरणार तू बायकोच <laughs> <laughs> ना, ना। ना। पुरा बाबा रामदेव भाऊ तो पुरा पचकाच करून टाकला बाबा बाबानं राजा रामदेव भाऊ डायरेक्ट तोंडाला सांगितलं बाबा बाबानं बायकोच्या पुढे काही चालत ते रामदेव भाऊ चल चालते गळ बायकोच्या पुढे भांडे घासताना घरी मीन का पाहिलं नाही का आता तुमचं सांगितलंय म्हणून त्या बाबानं हा मा कसं बोलून गेला तो बाबा कारण तुम्हाला तुमचं मला माहित नाही घरी काय आहे तर परिस्थिती तर मा मोठं सर तुम्ही सांगून राहिले बाबा सांगितलं बाबा सांगितलं कस बाबानं खरं सांगितलं की नाही हे सांग तू बैले हा आम्हाला सारेल माहित आहे की शांताच्या पुढे तुला चालत नाही हा बरोबर वळखलं की बाबानं हा त्या तोंडावर सांगितलं की नाही लागले खरं सांगितलं बाबा पण दुसरं काही सांगितलं नाही ना मग बायको पुरत झालं तेवढं सांगितलं दाला, दाला दाला उठा उठा, उठा ना लक्ष्मी रंजन झालं झालं गेलं गेलं तू काही एकटा लाळा होता तोटी सा सारेच होते ना सारेच भविष्य सांगा लागते की नाही एका एकाच हा तुला जर पूरा दिवस दिला बाबानं भविष्य सांग्या तर मग या दुसऱ्या भक्ताचं कायम बाबाला बाबा काय एकटा लाड कास काय एकटा लाडाचा नाही माणूस पण मग त्या होईल गोष्टी सांगून राहिले दुसऱ्याचं काही नाही मी नको सांगून सरपंच तू एक उदारी सांगितलं ना की तुझ्या घरीच किराणा दुकान आहे वावर आहे वीस आहे सरपंच आहेस तू गाठी काय केलं काय नाही केलं सारा पित्त उघडं पाळलं तू या बाबानं तरी बोलूनच राहिला तू हा बरोबर पद्धश्री सांगितलं बाबा खरं खरं सांगितलं पण फक्त आता कसं उदारी जमा व्हायला पाहिजे बा बा आपली निराशा झाली हु, आपल्याला नाही पटलं ते कसं मी राहिला बाबाला सांगितलं तरी बाबा म्हणतात तुला नोकरी नाही लागणार सांगा आता कमी नाही लागणार बाबा नोकरी बाबा खरं सांगितलं ना तुम्हाला नोकरी लागणार म्हणून लागायची असते जात लोक लागली असतीये बाबा खरं खरं बोलले आता कसं तुम्हाला खरं पण नाही राहिलं पाहुणे बा भविष्यात निघल काय खोट खोट निघली काय तू फाटल्या घरी कामाला टॅक्टर डायवर गाव या गावात नाही बाबा आपलं भविष्य पद्धती सांगितलं बाबा जे होतं तेच कसं मानलं बाबाने काही मागे पुढे कसं केलं नाही बाबा जे काही आहे ते तोंडा आपल्याला पटलं बा बाबाची मोहती लयावर अलोक निरंजन म्हटलं की सारी कुंडलीच काढतात बाबा हा कसं आता कसं पुढे कधी दक्षिणा दीक्षिणा द्यायचं काही एखादा भांडरा मंडळा करा आता आता भविष्य ऐकलं ना बाबाच्या दक्षिणेचं का काहीतरी आता लोक आता फुकट ऐकता भविष्य काही ना काही बाबाई फडी ठेवू नाही ते होतं होऊन जाईन पेटीचं पण आता भांडऱ्याचं कसं करता एक दिवस ठरून घ्या ना आता बाबाचा परसादाचा त्या दिवसापासून चालू ठेवा हा आधी आपल्या मतानं करता बाबा बाबा काय, था था। काय बाबा सांगतील तसं होईल ते आता हा बाबानं कौल दिला की त्या दिवशी ठरून मी आपण काय करायचा काय नाही तर भंडारा द्यायचं काय हा ना बाबा सांगतील तर आपण करून भंडारा करू काही वांधा नाही परसाद गिरसाद काय तो दिवस ठरवून घेऊ आपण बर विचारतो आम्ही बाबा आले बाबाची सहमती घेतो तो दिवस आपण ठरवून घेऊ कोणता काय आहे कसं काय आहे आपण सुरू करून टाकू मग परसादाचं कसं आता भाविक भक्त येतात अडसा उपाशी जाऊ दे बरोबर नाही तर कसं प्रसाद असणं कसं गरजेचं आहे बाळ अडसा

काय माहित पाहिजे मला माय लागो बरं लवकर बाबा तिकडे वाट पाहत असतील आपली चल लवकर अजून आपल्याला उशीर होईल तिकडे शांतीचं काय खरं आहे हे शांती चौकशीच करत राहते ना हि काम मस्तीय चला बरं लवकर उठून असं राहिले तुम्ही मला सांग सांगत मला काही मल माहित नाही आता शेंडा बोलू मला सांग सांगता मग मी येतो बाबा बापा माझा शांताबाई तुम्हाला काय काहीच माहित नसते घरी असता की कुठे असता बायाच्या जाऊन बसत नाही माय बौकश करत नसतो माय काम भी भो माझ्या घरीच तर फुसकुट पडते मी काय बाण्या चौकशा करत बसू बायाच्या घरी जाऊ जाऊ बसू मायचं मध्ये सुचत नाही इकडे काम तुझ्या काम इत पळणार आहे माय बे गावात काय झालं काय नाही कोण आलोन कोण गेलं काही लक्ष नसतं देत मी कोणा इकडे

चला बरोबर तिच्या ना तर तू मागून ये आम्ही चाललो पुढे आता बरोबर माहित नाही ठाऊक नाही कोणता बाबा आला मायबाईकडे मोठात बसेला आहे काहीच मुली माहित नाही ते तुम्ही असते ना तुला काहीच माहित ठाऊक नसते जरास तुला चौकशी तर करायला पाहिजे गावात काय चालू आहे काय नाही पण काहीच घेऊन नसते काय माय लस लागल्या ना माय बाई बाबाच्या ध्यान साधनेत चल बाई आपल्याला जायला पुरते आता चल माय बाई मी बी आरतीचं ताटगीट तयार करतो आणि कसं बाबाजवळ जातो आता <laughs> लागला लाग ला ना गड बाई लागल्या नांदी आता आता काही वांधा नाही हा बाय असतो पाहिजे होते आपल्याला बाया कशा हो बाई बाया काबीज केल्या की नवरे बरोबर काबीज केल्या जातात काही ज्यांना सरे मिळ येतात ना बंद गाव आता काही टेन्शन नाही आपल्या बाबाच्या नांदी लागला आता हा आता कसं आपल्याला पुढचं आता कसं नियोजन आखा लागेल बाबा चाल बाबाला सांगा लागीन पूर्व कल्पना द्या लागीन बाय घेऊन राहिलाय का तो सांड्या पिवळ्या शर्ट आला थांब रे तो थांबेट बसतो हा नाही ते का खबरा बाबाच मग बाबा सांगते था था का शिवलाल तर हात आहे का नाही नाही यायचा हात नाही हा पिवळ्या शर्ट आला पांड्या केसईवाला की हा खबरा नाही ती कळले ती कळले चोरून ऐकते बायाचं आणि ते बाबांना जाऊन सांगते माणसायचं तसंच करते हा कांड म्हणून तर बाबा एवढं सांगते थांबतो थांब्या तू काबण्या शिवल्या शिवले काही हवेत कुठून राहिले बबन्या बघा लिहिले का होऊन नाही बाबा बाबाच करे बा किती दिवस करीन बाबा 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 आज लोक गावात मग तो काय बबनच आहे ना बबन बबनच बबन करीन ना मग हा थांब न तू चटक थोडी जात असते भाऊ चटक लागेल तिला माई टेन्शन न घेऊ तो अरे नाही ना पण बघण्या तुम्ही काय राहिली तडसा तुला नाही ना तिनं तुला काय अपमान केला तिच्या घरी अरे बा तडसा बाबा आलता ना बाबा त्यातून कसं आपला आला असता बाबाला जर माहित पडलं असतं तर कसं झालं असतं भविष्यात सांगितलं असतं त्यांना डायरेक्ट साऱ्या गाज्या देखत हा तसं काही काही गोष्टी कशा चोरून लपून असतात हे बड्या जसं कसं जरा समजून घेत जाय तू काही काही गोष्टी मागाय अपमान अपमान झाला नाही शेटिंगच आहे ते शेटिंगच राहणार आहे शिवल्याने मोठं धोर आला माऊली वा तिकडे वा तिकडे वा बाबा बाबा आले बाबा, बाबा बसू द्या जेवण करू द्या हा त्याला असं की आपण उखडल्या नाही काही नाही काही नाही आणि कधी का कचर समजलं आपण गेला त्या शिवल्यानं शिवल्याजी काय अरे शिवल्याजी जी ना आपल्या हाती तू टेन्शन न घेऊ थांबतो हा त्याची गुंडी दे कुठे मग सांगतो त्याला खायचं कसा बबनॅंग कसा माऊलीला काढून देतो तू हा सांगतो मी पद्धत जिरू तो म्हणतो दोस्त असून त्यानं आपला कचरा केला ना का खरंच कचरा झाला आपला हो ना हा काय दर्शन मी नाही दिलं ना आणि तो बाबा त्याने आपल्याला हात राहिली दूर दूरभय दूर दुरभय बरं काय काय हा अरे त्या बाबाने दर्शन द्यायला पाहिजे दा आपल्याला एवढ्या लोक सहायचे सावलीची उभं करत नाही शिवल्यापेक्षा शिवल्यापेक्षा कमी आपण फक्त शिवल्याच्या मागं मागच असतो शिवल्या किती गाय कापते हे किती पापी हराम आहे मग शिवल्या हा त्याने बाबा पावला तो मी तर म्हणतो बाबा येईल उच्च आहे शिंदे भाऊ म्हणून कसं बाबा त्याला आहे हा बाबा म्हणून त्याला जोर ठेऊन राहिला जाऊ दे एकदा चालतं का आज बाबा दर्शन घेऊन येऊ आपण काय म्हणते काय नाही पाऊस आलं अरे माझा इच्छा आहे वेळा बाबा दर्शन घ्यायची आणि तू पी सर्क ना तुला लेकरू ले बाकरू नाही ना तर बायकोले कसं आशीर्वाद भेटला तर कसं लेकरू घेईन तुले वडा तु ले। मा लेकराचा प्रश्न होऊ शकतो बसवाल हा आता लय बाबाला कसं आशीर्वाद द्यायला लेकर होतात बा घेऊ गा रे माबा एक बायकोल तरी त्या बायकोल तू सोबत घेस आशीर्वाद भेटला लेकर होती ना हां हा वन घरात काम नाही पडणार ना मंग आता मा बायकोले घेतोच मी सोबत आ, मा बायकोले सोबत घेऊन मी भाऊ त्या महाराज काढून दिलं तर मग काय करशील मा आपण होईन रे बा पचका होईन लगाळ बा दडसा बसणारे बायको सोबत असल्यावर काढून आपण करणार आहे का महाराज हा काही नाही करत महाराज तू फक्त तुझ्या बायकोला घेऊन येतो आता माग भेटे गळा जीव पहिलेस तर आपली इज्जत काही राहिल नाही पुरा व्हायला कचरा बायको जर कचरा गेला एक बसला का मग घरात काही खरं नाही मग आपल्याला भांडेच घासणार भाऊ झाडं पुसून हेच करणार आहे का मग बायको काही इज्जत देणार आपल्याला बायको देखत काही नाही होत नाही का, का, <t> <may>... वाले का। Üek, अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन मा बाकी अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन मा भागी अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन मा बाकी काय जप चालू आहे करता नाही तर काय दुसरं काय जीवनात माणसाच्या जपा शिवाय हा अलग निरंजनाशिवाय दुसरं काही नाही दुसरं काहीच नाही बा काल्यासारखा माणूस सुधारला रे बा आपण लगे आपण अजून खरखोटे जा तुला दर्शन दिलं का बाबानं बाबा दर्शन दिलं का तुला बाबा दर्शन अरे बाय माया पाठीवर हात फिरवला कालू म्हणे तू काही टेन्शन घेऊ नको सगळ्या गोष्टी मार्गी लागतील अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जे करायचे नाही लक्ष्मीरंजन म्हणे फक्त जप कर म्हणे निरंजन बाबा की लक्ष्मीरंजन बाबा की अरे काय रे बघ काय तुंडायला महाराज उभा करून राहिला आणि आपण दिसलो की मला चिताई पाहिली लक्षात जाते भाऊ काय गड्या काल्या ते अलग निवेदन बाबा आम्हाला दर्शनच नाही देऊन राहिले बा बाबा सारा गाजा काळ्या करू ना बा तुम्हाला काय दर्शन देणार आहेत बाबा बाबा सारा समजते कोण कसा आहे काय आहे तर किती लोच्चे आहे म्हणून हो बा आम्ही सारा गाजा काळ्या करू मग तो शिवल्या काय चांगला आहे का तुका का दुधान धुये लागे हे पवित्र होण्याला तो गंगेत होत तो तर आमच्यापेक्षा सातपट ना लुच्चे आहे तो कसा चालते बाबाले शिवल्या तर लुच्चे आहेच म्हणा पण बाबा त्याला आशीर्वाद दिला

माय बाई आमचं भविष्य हा आपल्या तिघीचं बी भविष्य विचारून मग बाबाले आपण बाबा काय सांगतात तर पावन पण हव ना पण मग कसं आपण बाबा तो जाऊ पण मग आरती बत्तीचं ताट घेत काही बाबाची पूजा गिजा करायला पाहिजे की नाही की तसंच चालतं हात हालत आपण चांगलं दिशील का ते हा तुम्ही बी म्हणणं बरोबर आहे ना आरतीचं ताट पाहिजेत नाही तर काय तर हाताने चालतं काय आपण बाया हव ना माणसासारखं आहे काय उठलं सुटलं की चाललं म्हणून म्हणून राहिले मी मी कसं आता बाद जातो आणि आरतीचा जा ताट घेऊन येतो तर लोक तुम्ही थांबा नाही तर मग तुम्हाला घेणार असेल तर ता कसं तुम्ही बी घेऊन लवकर अटिस भेटू आपण <laughs> का समजून नाही राहिलं ते आरती आपण करत असतो की नाही तर पाच घ्या की सात घ्या की नऊवर घ्या हे समजून नाही राहिलं मला याच्यात काही असं नसते तेव्हा म्हणा ना तुला सातची घ्यायची असते तर सातची घे नऊची घ्यायची असेल तर नऊची घे पाचची घे पण कस आरती पाहिजे का आत्या माझ्या घरी तूप बी नाही ना आत्या त्या आरतीत टाकायला आता आता कसं करा माय माज घरी कुठे आहे माझ्या घरी तर डाळडा आहे ते बुड निरा पाव पाव भर अर्धा अर्धा दा किलो डाळड्याचे पाकिट आणून ठेवते पण तुपाचा एक थे मानत नाही घरात माय करसन नाही तर मूर्खपणा ते तेला गेला चिन डाळड्याची आरती चालत नसते बरं देवाली हा वाटलं तर पाव भर तू पाना बापा तुपाची आरती लावा तुपाची आरती पाहिजे असते कसं तुपाचा दिवा हो कसं देवाजवळ मान्य होत असते नाही डाळड्या तेलाचा काही खरं नसते नाही हे बुढी म्हणते माझ्या घरी डाळडा बापा देवासाठी पाव पाव भर तूपही अंतर लागे शिकवत हा लकराज मागतलं घरी तूप द्यायचं माय देणार नाही पण तू बाई दिवे लागून राहिले सांगा हो बाई आता बरोबर आहे तुमचं हे डाळड्याने तेलाची आरती काही लावायला पुरत नाही मायबाई तुपाचीच आरती पाहिजे कसं पावभरापेक्षा अर्धा किलो आणलं तर चालते तूप पण आता कसं रोजही आपल्याला दिवा अस लागत जाईल ना बाबाजवळ तर पाहिजेच ना तेवढं तूप मग आता माय बाई आता माझ्यावर तुपाला आणायला पैसे नाहीत बाबा ते डाळडा आहे बाबा मा घरी आता आता कसं करू बाई मी काय उसने पासने पैसे माग कोण आले आणि तूप घेऊन देवाचं म्हटलं की नाही तर कोणी पैसे देते जाय माग कोण आले आ? उसने पासने पैसे भरून तूप आणतील आणि देवाला लावते घरात जर कोण मागतलं आई जाय बर तू पांब बर पैसा कुठे उसने आणू का असं झालं असते खायला नसता न उसने पैसे घेऊ पाहितो बाई आता मग मी पैशाची लाईन लावतो आणि आणतो तूप मग आता तुपाच दिवा ला आपण हा चला चला लवकर बरं टाइमपास नका करू मग आता चला ना चला, कर, चला ना लवकर ना पटकन तुम्ही अटीच टाइमपास करून राहिला चला हे <laughs> एक गँग झाली आता बाया येते ती एक दुसरी गँग म्हणजे आता बंद गावातल्या बाया ला नांदी लागली आता असं जरा जरा सांग जरा सांग पाजर पाजर चालला आता पुढे 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 असं आता दोन चार दिवसात बंद गाव काबीज होते बंद्या बाया ताब्यात येतात बाबाच्या आता बाबा पांडे केसरीवाला थांबलो तू थांबतो तुला जर नाही किडनॅप केलेलं का तर मग म्हणतो तू थांबलो तू देतं का बाबाला खबर असं तसं

मित्रों वीडियो लाइक करा शेअर करा नवीन चैनल सब्सक्राइब करा बर सब्सक्राइब करा विसरू आणि वीडियो आपल्या मित्रांना पाठवा पा, चला बगा वीडियो काय दाम्य काही धंदा थांबवला ला तुन डायरेक्ट मारा तो झाला बा तू सर गा भविष्य सांगून राहिला बा हा कसं काय पण हा कसा काय हे हे कशी काय शाळा फिरवली तुन तो गावले का बीस केलं बा तुन तुझ्या भक्तीत पूर लीन झालं ना का अलोक निरंजन अलोक निरंजनच बसून होऊन राहिले बा हे चादू कशी काय केली तुन मामा तुला सांगू का सारस करून बसलो मी पण हा धंदा काही केला होता म्या पण म्हटलं बा आता सारस आप ले 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 आता सारस करून बसलो आपण आपल्याला कशाचं यश नाही आलं तर कसा हा धंदा चांगला या धंद्यात पो आज मग या धंद्यात आपल्याला यश भेटलं बाठही झाला रुमय झाले राय आले आता काही भक्त येऊन एसी मेसी घेतो डिसा लावून एखादी फोर व्हीलर गाडी माळी तुझ्या डोक्ष्यात आलो कसो काय आलो कसो काय हे मा आलो कसं अरे जगाचं पाहिलं ना म्हटलं बाबा हे महाराज लोक आहेत चा काल पायदल चाले आज फोर व्हीलर म्हणजे काल बंगल्या आता म्हटलं याच्यासारखं जर आपण गेलं काय डोक्यात ते आलं मग आणि आपल्याला थोडंसं येतच होतं आमून पांडून काही नाही म्हटलं मग आता आता आपल्या बुद्धीचा काहीतरी उपयोग करावा लागते मग झालं बाबा आता वरच टक्कल छप्पर उडून टाकलं दाळी माळी ठेवली हे भगवे कपडे घेतले सदा आपले रंजन जग सुरू केला चला कार्यक्रम लेका आपण धुन लेका एकटे एकट्याच केलं बस रूम मुली सांगितलं नाही बाजून की असं करून आले की तसं करून आलो लेका काका माझून करून करत असतात की ह्या गोष्टी पण तू आता कोणाला सांगू नको वा मी बाबा झालो म्हणून हा अजिबात नाही या काने खबर त्या कानाला गेली नाही पाहिजे सांगून राहिलो तुले मी काय एवढा पाक लागले का कोणाला सांगेल पण कसं माकडे काय ना गेलो लक्ष देत तू जरा सी ले आता सांगा आता हा तू काय मागा पर कास का आज काल का तुला काय देणार नाही काय मी कधी येणार काय म्हणता नाही फक्त आता कसं म्हणजे पुढची व्यवस्था लावू दे दानपेटी ठेवू दे अवटी सा म्हणजे सारं कसं पुढचं नियोजन असं पैसा येणं सुरू झाला की मग कसं पुढची नाही लागते आपली आता सध्या आवक नाही ना आता फक्त भक्त येऊन राहिले करण कर पुढचं नियोजन कर पण हे गाव थोडस बताला आहे बरं हो या गावात कसे खांडू खराबे लोक जास्त आहेत लक्ष ठेवजो बरं बाबा या गावातले लोक कोणाला ना सोडत नाहीत बरोबर बेजा हुशार आहे त्या हुशार चंद लय होईला त्या गावात हे असू दे ना हुशार हुशार असू दे हुशार हुशार झाले मी खिशात ठेवतो तू नको टेन्शन घेऊ या गावातले पाच सहा जण असे पटून ठेव लागते की मा शब्दाच्या बाहेर नाही जात त्याला म्हटलं आजही म्हटलं मारामारी करायला लागते ते करायला तयार राहते गावातल्या कोणाला मारा लागते झोळा लागते साधवा लागते सारे काम ते करतात नाही एवढे भक्त माझ्या जबरी भक्त व्हायला भक्त कसं मला या गावाचा अनुभव म्हणून सांगून राहिलो हे गाव कधी पलटी मरीन याचा काही अंदाजच नाही हा तास तिऱ्या मारता त्या गावातले लो थोडस कसं सांभाळूनच बाबा टेन्शन नाही काहीच नाही मा बाले बाका होते अरे साज म्हणून असे पकडून ठेवलात मी या गावातले मी सांगेन तसंच होई हा मा शब्दाच्या बाहेर नाही ना ते त्याच्यामुळे मी शेपच आ मला काहीच टेन्शन नाही हो काही आशेप घेतला मावर तर ते सहा कसे ढाल सारखे पुढे आहेतच

दाम्या गड्यातून मस्त कट्टर माणूस पकडला रे पूरा छान माणूस हाती आहे त्याने सोडू नको बर तू हा तो काही बी करू शकते आपला चालून राहिला बाबा शिवलाल कट्टर बघतोय अरे आपण जर ठेवली दान दानपेटी तर कोणी कसं बोट दाखवू शकते की बाबा पायशे या लालशी आहे शिवलालने सांगणं की दानपेटी ठेवून दे म्हणा एखादी अडीसा हा मग करतात लोक दान त्याच्यामध्ये आपलं कसं भागते मग या पुढची पुरी फिल्डिंग ला तुम्ही टेन्शन नको घेऊ कर तुम्ही काय करायचं कसं फक्त थोडस मा हिशाच पाहिजे तू नाही तुम्ही कसं मला मार्जिन देशील चाट ठेवशील थापीवर तसं नको करतो बा गळ्या मामा तुला का मी थापीवर ठेवणार आगळ्या तू माझं असतो लगा जुना दोस्त हा तू नसतो ह्या साऱ्या गोष्टी शिकवायला जरा मला चॅनल मॅनेजर तू टेंशन न घेऊन रे ते काम होऊन जाईल बिलकुल एक नंबर काम होऊन जाईल तुझ्या नाही तेच म्हटलं मग